विधानसभेच्या निवडणुकीत वंचित आघाडी सोबत जाऊ असे मत औरंगाबाद लोकसभेतील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी व्यक्त केले. हा आरक्षणाचा जो कायदा राज्य सरकारने बनवलेला आहे तो कायदा अपुरा आहे. त्याला केंद्रामध्ये पास करून 9th शेड्यूलमध्ये टाकल्याशिवाय तो टिकणार नाही आहे आणि म्हणून त्या ठिकाणी हा केंद्रामध्ये पास करण्याच्या संदर्भातली भूमिका घेणं आवश्यक आहे. आज योगायोगाने केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाला 300 खासदार त्या ठिकाणी मिळालेले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी हा कायदा केंद्रात पास करणं भारतीय जनता पक्षाला आणि शिवसेनेला आणि या सगळ्या लोकांना काही फार अवघड नाही आहे. अशा स्थितीमध्ये या मंडळींनी हा कायदा पास करावा. ह्यांनी जर कायदा केंद्रामध्ये पास केला तर निश्चितच सगळे लोक त्यांच्या पाठीशी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत उभे राहिल्याशिवाय राहणार नाहीत. पण जर त्यांनी हा कायदा लोकसभेत पास केला नाही आणि मराठ्यांच्या हातावर तुरी देण्याचं काम त्यांनी केलं, मला निश्चित खात्री वाटते की येणाऱ्या विधानसभेमध्ये मराठा समाज हा त्यांच्याबरोबर राहणार नाही. तसेच मराठा आरक्षणावर वंचित आघाडी सोबत जाऊ ही मागणी सर्व स्तरातून होती. त्यासाठी भाजप आणि शिवसेना सरकारने जर एका महिन्याच्या आत हा प्रश्न निकाली काढला नाही तर आम्ही वंचित सोबत आघाडी करू असं मत त्यांनी व्यक्त केलं.